नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग, कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की काल मी बोललो होतो की मी प्रतिभाला घेऊन जाणार आहे हॉस्पिटल मध्ये. आईला भेटायचं. आई सारखी अशी झोपेत बडबडत होती. हे वेदांत, वेदांत कसा आहे बेटा, कसा आहे? तर आम्ही वेदांतला पण घेऊन गेलो होतो हॉस्पिटलमध्ये. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, जेव्हा मी काल व्हिडिओ बनवला होता आणि सांगितलं होतं की बहिणी आपापल्या जागेवर आहेत, म्हणजे त्यांच्या त्यांच्या घरी आहेत. एक घाटकोपरवाली बहीण आहे, तिला यायला जमणार नाही कारण पाऊसच एवढा होता 2 दिवस. तर कोणत्या तरी एक भाऊ आहे आणि कोणती तरी एक ताई आहे, म्हणजे त्यांची मिसेस आहे. तर त्यांनी हा इंस्टाग्रामवर भाऊनी मेसेज केला आणि मेसेज ह्याच्यासाठी केला की त्यांच्या पण घरी अशी सिच्युएशन होती आणि आई मशेरी लावते सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मशेरी ही आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, नाही लावली पाहिजे, पण आजकालच्या जुन्या माणसांना कोण समजवेल. तर असंच एक व्यक्ती, असंच आपला सबस्क्रायबर, ज्यांना मी फॅमिली मेंबर समजतो, त्यांनी मला इंस्टाग्रामवर एवढे मेसेज केले. मी लो बघू भाऊ काय बोलतायत. तर भाऊनी सरळ सरळ सांगितलं की आईची मशेरी 2-3 महिने बंद करा. 2-3 महिने म्हणजे कायमचीच बंद करा, पण 2 महिने बंद करून बघा. तुम्हाला फरक जाणवेल की आईचे ढोपरे वगैरे दुखतात, ते दुखायचे बंद होतील. कारण की मशेरी गोळ्यांना मारून टाकते, किती पण गोळ्या खावा काय फरक नाही पडत जर तुम्ही मशेरी लावत असेल तर. तर आईला आता मी तेच सांगणार आहे. आणि जेव्हा मी व्हिडिओ टाकला की बहिणीला यायला जमत नाही, पाऊस खूप येतोय, नैतिकला यायचंय, तर त्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्यांनी मला बोला भाऊ लवकर कॉल करा, मला या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत आईबद्दल, जे आई मशेरी लावतात. आणि मग त्यांनी मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या मशेरीबद्दल की आईला असं सांगा. तर मी बोलो ठीक आहे भाऊ, सांगेल नक्की. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला मेसेज केला की दादा काय प्रॉब्लेम नसेल तर तुझा नंबर दे. नंबर द्यायला मी थोडा काकू करतो, कारण की कसं माझ्या खूप जणांचे एकसारखे मेसेजेस असतात, दादा आई कशी आहे, दादा आई कशी आहे, दादा आई कशी आहे. तर मी सगळ्यांना रिप्लाय नाही देऊ शकत आणि एकाला दिला एकाला नाही दिला तर लास्ट सीन दिसतो की बाबा अरे यांनी माझा रिप्लाय नाही दिला. तर जे रुसवे फुगवे नको, त्यासाठी मी नंबर देत नाही लवकर कोणाला. पण त्या भाऊनी इंस्टाग्रामवर मला मेसेज केला आणि बोलले दादा आम्ही कांजूरमार्गवरून 4-व्हीलरने येतोय विरारला. तर ते भाऊ बोलले की दादा तुम्हाला जर प्रॉब्लेम नसेल तर माझी मिसेस आणि मी तुमच्या बहिणीला घेऊन येऊ शकतो विरारमध्ये. तर मी बोलो भाऊ मी आम्ही तर तुम्हाला असं म्हणजे जास्त ओळखत नाही तर आम्ही कसं काय. तर त्यांनी मला पूर्ण व्हिडिओ कॉल केला. त्यांची मिसेस, ते आत्याचे मिस्टर, त्यांची देखभाल करतायत, 73 वर्षाचे आहेत ते. तर त्यांनी पूर्ण खात्रीशीर ओळख पटवून दिली आणि माझी बहीण, जी मोठी बहीण घाटकोपरला आहे, तर नैतिकला घेऊन 4-व्हीलरने ते लोक इथे आमच्या घरी पहिलं हॉस्पिटलमध्ये गेले. घरी नाही तर पहिलं हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमध्ये आईला त्यांनी समजवलं छान पद्धतीने की आई मशेरी सोडून द्या, चला काळजी घ्या, अजिबी रडायचं नाही. आणि तेवढ्याच गोष्टीसाठी ते कांजूरमार्गवरून इथे आले आईला समजवण्यासाठी की मशेरी लावू नका आई. आणि माझ्या बहिणीला पण आणि नैतिकला पण घेऊन आले ते त्यांच्या फॅमिली बरोबर. तर खूप खूप छान वाटलं की तुम्ही सगळे आम्हाला एक फॅमिली मेंबर समजता, तर आम्ही पण तुम्हाला एक फॅमिली मेंबर समजतो. म्हणून तुम्ही एवढा आम्हाला जीव लावता, आमचे व्हिडिओ बघता, तुम्हाला काळजी असते की आता आईची तब्येत कशी आहे कशी नाही. तशीच प्रतिभा, वेदांत, मी आम्ही लोक सगळे आईला बघायला गेलो होतो तिकडे. तर प्रतिभा, आता आईची तब्येत कशी आहे, काय सांगशील? म्हणजे आता आईची तब्येत व्यवस्थित आहे. आईला काल आम्ही बघायला गेलेलो, पण त्याच्या 1 दिवस आधी आईची तब्येत ठीक नव्हती, एकदम व्यवस्थित बोलत पण नव्हते आणि टोंड वगैरे सुजलं होतं आईचं. ऍक्च्युली जसं तुम्ही व्हिडिओ बघितला तसं प्रतिभानी पण घरी तो व्हिडिओ बघितला, कारण व्हिडिओ शूट करून आणतो मी. तर प्रतिभाला असं वाटतं की आई एवढी चांगली, एवढ्या आमच्या समोर व्हिडिओ वगैरे बनवणारी आई अचानक अशी एकदम पूर्ण सुस्त होऊन जाते, एकदम अचानक भयानक, म्हणजे तोंड वगैरे सुस्त, डोळे वगैरे वेगळे होतात. त्यामुळे प्रतिभा त्या गोष्टीसाठी भावूक झाली काल आणि रडत होती. आणि जेव्हा प्रतिभा भेटायला गेली आईला तेव्हा प्रतिभाला राहावलं नाही. Thank you.
ऍक्च्युली आई समोर असं रडलं नाही पाहिजे, कारण की आईला पण रडल्यावरती थोडा त्रास होतो, पण काय करणार, हे फिलिंग्स एक असते. आता तुम्ही पण व्हिडिओ बघून, मला वाटतं काही काही जण आहेत जे व्हिडिओ बघून रडतायत आणि त्यांना खूप वाईट वाटतं हे व्हिडिओ बघून, तर तुम्ही पण व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या पण डोळ्यातून असं पाणी आलं असेल. तसं ऍक्च्युली जेव्हा आई प्रतिभा माझी मोठी बहीण आहे, नैतिक पण अक्षरशः रडला. जेव्हा आई म्हणजे बहीण वगैरे जातात ना आईला भेटायला, तर मला तिथे थांबायला आवडत नाही, कारण की ते लोक रडतात, त्यांचं मन हलका करतात तिथे, तर मला पण असं म्हणजे थोडं भरून येतं, म्हणून मी त्यांच्या समोर जरा पण नाही थांबत. प्रतिभा पण काल तिथे गेली, मी जरा पण थांबलो नाही समोर, मी बाहेर उभा होतो वेदांतला घेऊन. बाहेर बसलेलो रिसेप्शन मध्ये, कारण की हे लोक जेव्हा रडतात वगैरे तर मला पण नाही आवडत, आणि जर मी पण असं रडायला लागलो तर मग हे थोडेसे कमजोर होऊन जातील की अरे यार संजोगला खूप टेन्शन येते, संजोग एवढा लांब जातो कामाला, त्यासाठी मी पण ह्यांच्या समोर असं म्हणजे दुःख व्यक्त करत नाही. आणि प्रतिभा आता ह्याच्यासाठी प्रतिभाच्या डोळ्यातून पाणी येत आहे की आईची तब्येत आता थोडीशी ठीक आहे. डॉक्टर साहेब बोलले की आता आईना घरी आराम करू दे, हॉस्पिटलमध्ये आराम करून झालेला आहे, तोच आराम तुम्ही आता घरी द्या. थोड्या दिवसाची ट्रीटमेंट होती, मला वाटतं थेरपी वगैरे करतात, आपल्याला जमत नाही सगळं बोलायला, आईच्या शेटाने नाही तेच डॉक्टर साहेबांबरोबर बोलत असते. तर चला बघू आता आईला सुट्टी कधी मिळते. लवकरच मी आईला तुमच्या समोर दाखवणार आहे लाईव्ह घेऊन, आई तुमच्याशी बोलणार आहे लवकरच जेव्हा डॉक्टर सुट्टी देतील. थोडी प्रतिभा आईची तब्येत थोडी ठीक आहे ना? हो ठीक आहे. आईची तब्येत आता थोडी ठीक आहे, नॉर्मल आहे थोडी, पण घरामध्ये पूर्ण कम्प्लिटली बेड रेस्ट करायला सांगितले आईला. आणि आई वेदांत भाऊला भेटले तर आई पण खूप खुश झाली, वेदांत भाऊ पण नुसता कावरा वावरा होत होता आईला बघून. सगळ्यात पहिला खूप खूप धन्यवाद, हे सगळं झालंय तुमच्या आशीर्वादामुळे, डॉक्टर साहेबांच्या ट्रीटमेंटमुळे. पण ट्रीटमेंट करताना आशीर्वादची पण खूप गरज असते, कारण मला असं वाटतं कारण की आई आजारी पडते तेव्हा खूप जण मेसेजेस कॉल म्हणजे जेव्हा यूट्यूब इन्स्टा नव्हता तरी पण लोकांशी आमचे कॉन्टॅक्ट आहे, आईने जी माणसं जमा केले त्यांचे खूप सारे मेसेज कॉल येत असतात, सारखे फोन वाजत असतात जे ह्याच्यासाठी की तुम्ही लोक काळजी करता, तुम्ही लोक प्रेयर करता देवाकडे की आई लवकर बरी होऊन जाऊ देत, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लवकर बरी झाल्या आहे आता थोडीशी. तर बघू आता डॉक्टर साहेब सुट्टी कधी देत आहेत, त्या हिशोबाने आम्ही घरी आणू आणि तुमच्याशी संवाद साधू. तर तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद, घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.